नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का की इलेक्ट्रिक कंडक्टर्स म्हणजेच विद्युतवाहक आणि इन्सुलेटर्स म्हणजेच विद्युतरोधक काय असतात ते? चला तर मग बघूयात. या परिपथात काही पदार्थांच्या तारा जोडलेल्या आहेत. प्रत्येक पदार्थ स्वतंत्रपणे एक बटन, एक बल्ब आणि ऊर्जास्त्रोताला जोडलेला आहे. तर एक एक करून ही बटणे आपण दाबून पाहू शकता की कोणता पदार्थ हा बल्ब प्रकाशित करण्यास मदत करतो आणि कोणता नाही. आता आपण पाहिलं की तांबे, ॲल्युमिनियम या धातूंच्या तारा या इलेक्ट्रिक कंडक्टर्स आहेत आणि रबर, लाकूड आणि नायलॉनचा धागा हे इलेक्ट्रिक इन्सुलेटर आहेत. आपल्या पृथ्वीवर जेवढे धातू उपलब्ध आहेत त्या सर्वांमध्ये अस्थिर प्रभार असतात जे विद्युतधारेचे वहन करतात, म्हणून त्यांना कंडक्टर म्हणतात. परंतु काच, कागद, रबर यासारखे पदार्थ म्हणजेच अधातू यामध्ये असे अस्थिर प्रभार खूप कमी प्रमाणात व जवळजवळ नसतात, म्हणून या पदार्थांना इन्सुलेटर म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का की कार्बनचे स्वरूप असणारा ग्रॅफाइट हा एकमात्र नॉन मेटल म्हणजेच अधातू आहे जो इलेक्ट्रिक कंडक्टर आहे. आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल आवडलेलं असेल. पुन्हा भेटूया अशाच मजेदार संकल्पनेसह. धन्यवाद.